पण भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रात मुर्दा उचलायला चार खांदेकरी तयार आहेत. एक काळ होता स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पक्ष होता, एक काळ होता भारतीय जनता पार्टीकडे स्वर्गीय अटलजींच्या एक संयमी नेतृत्वाच्या रूपाने पाहिलं जात होत. मात्र चार जण असे आहेत, एक देवेंद्र फडणवीस जी, चंद्रकांतजी पाटील, सुधीरजी मुनगंटीवार आणि गिरीजी महाजन, हे चार लोक भारतीय जनता पार्टीची प्रेत यात्रा उचलणार आहेत आणि समोर एखादा गाडग धरायला पाहिजे. तोही आणलाय. परवाचं भाषण मी ऐकलं त्या अवताडींच्या याच्यामधलं सभेमधलं नारळ फोडतानाच. या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री जयंती पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. माझी आपल्या सर्व मतदार भावांना विनंती आहे, भावांनो, की चार साहेबांनी या ठिकाणी विचार मंचावर यावं. आपण तोपर्यंत सर्व त्यांचं स्वागत करूया, टाळ्या वाजवून स्वागत करूया. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा, जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील साहेब यांचं आगमन झालंय. थोड्याच वेळात त्यांचं पण अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. तत्पूर्वी 5 ते 7 मिनिटात मला काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी मांडायच्या आहेत. तर आज आपल्याला चार माणसं एखादा उचलायला तयार आहे, तरी पाचवा घरी मंगळसूत्र चोर. मंगळसूत्र चोरल्यानंतर त्याच्यावर आरोप झाले तो पठ्या फिरतोय गल्ली बोळामध्ये. कारण ते गाडी उचलायचं आहे त्याचं भाषण मी ऐकलं. मला बारामतीमध्ये उमेदवारी दिली आणि माझं डिपॉझिट जप्त झालं. म्हणजे समाधान अवतारींना तो संदेश दिला त्यांनी की काळजी करू नका, पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये तुमचं डिपॉझिट गेलं तरी देवेंद्र फडणवीस तुम्हाला विधान परिषदेवर घेतील. म्हणजे ही पाच माणसं भाजपची मूठ माती आणि भाजपला माती घालायला आता महाराष्ट्रात जन्माला आलेली आहेत आणि ते घातल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचं बेताल वक्तव्य, त्यांचं वागणं, अरे काल परवा चंद्रकांताला इथे आले होते, काल नाविक बांधवांची काहीतरी बैठक घेतली असं कळलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की काल औरंगाबादमध्ये सलून व्यावसायिकाला महाराष्ट्र शासनाच्या पोलिसांनी मारहाण केली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज सीसीटीव्ही फुटेज तपासलं, पोलिसांचं फुटेज आहे की तिथे पोलिसांनी कुठं मारहाण केलेली नाही, फक्त त्यांचं काहीतरी तब्येत त्या ठिकाणी ते आजारी पडले आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे वास्तव असताना सुद्धा चंद्रकांत पाटलांनी त्या ठिकाणी खोटं सांगितलं. आणि मला सांगतो 27 नोव्हेंबर 2017 ची घटना आहे की नाभिक समाजाबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती आणि 10,000 नाभिक बांधवांनी मुंडन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. हे नागपूर आणि महाराष्ट्र विसरलेला नाहीये. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे, हे सुडाचं राजकारण करणार आधी निवडणूक व्हायला नको होती, पण भगीरथ दादांच्या विरुद्ध आज हे सगळे हारलेले सैनिक, औरंगजेब बादशाहचे हारलेले मोगल सैनिक या ठिकाणी येत होते. या मला सांगा, या मतदारसंघाकरता पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी कोण लढलो? भारत नाना लढले, रिटर्न हाऊस मधून निवडून आले, काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यावेळी सुद्धा भारत नानांनी 35 गावची उपसा सिंचन योजना मंजूर करून आणली होती आणि 2014 ला 2019 पर्यंत काँग्रेस मधून निवडून आले. त्या काळात भारतीय जनता पार्टीनी 14 गावाची पाणी पुरवठा योजना जी बंद केली होती आणि 1 TMC पाणी इथून पळवलं होतं. आज मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो, अनेक दिवसांपासून सभेमध्ये जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साहेबांनी शब्द दिलाय की तुमच्या हक्काचं जे 14 गावचं पाणी आणि त्याकरता 2,17,00,000 रुपये कोरोनाच्या काळात सुद्धा मंजूर झालेले आहेत. आणि या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बिकट असताना सुद्धा, केंद्राने अन्याय केलेला असताना सुद्धा, 35,000 कोटीची GST केंद्राकडे थकलेली असताना सुद्धा महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी या महाराष्ट्राचा गाडा सुरळीत चालवला. मी सोप्या भाषेत तुम्हाला एक सांगणार, समाधान अवतारींना जर तुम्ही समजा निवडून दिलं, स्वप्न पहा, ते निवडून येत नाहीत, पण इमॅजिन करायचं, इमॅजिन की बाबा पंढरीच्या चोखोबाच्या समाधी समोर टाळविना मृदंग घेऊन जर पागोटी बांधून पारायणाला चंद्रकांत दादांना बसवलं तर कसे दिसतील, इमॅजिन केलं पाहिजे ना. तसं समाधान अवतारे जर तुम्ही निवडून दिलं, समजा आले, सत्तेमध्ये कोण आहे? सत्तेमध्ये महाविकास आघाडी सरकार आहे.
अर्थ व नियोजन खातं कोणाकडे आहे? दादांकडे आहे. जलसंपदा खातं कोणाकडे आहे? जयंत पाटील साहेबांकडे आहे. पाणी पुरवठा योजना कोणाकडे आहे? गुलाबराव पाटलांकडे आहे. म्हणजे सत्यमधला सहकारी महत्वाचा आहे. म्हणून आपण आपलं मत अमूल्य द्या. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. हे माझ्या भीम सैनिकांनो, हे संविधान मानणाऱ्या माझ्या भावांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार देताना तुम्हाला सांगितलं होतं, तुमचं मत मीठ मिरचीवर स्वस्त समजू नका. ज्याप्रमाणे तुमच्या आईची आणि बहिणीची इमरत महत्वाची आहे, तेवढं लाख मुलाचं एक मत आहे हे कोण्या टिप्परवाल्यापुढे, भांडवलदारापुढे, ठेकेदारापुढे गहाण पडू देऊ नका. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. आज लिंगायत समाजात जाऊन सुद्धा अपप्रचार करायला लागले. मला सांगताना स्वाभिमान वाटतो की आदरणीय पवार साहेबांनी विधिमंडळामध्ये दिलीप सोपल सर इथे बसलेले आहेत, परवा मी त्यांना सांगितलं होतं, आपले विजयी उमेदवार आणि भावी आमदार या ठिकाणी आले, त्यांचं जोरदार टाळाबाजून स्वागत करूया. भगीरथ दादा इथे आलेले आहेत. स्वर्गातून गंगा आणणारा भगीरथ होता आणि तुमचा पाणी प्रश्न मिटवणारा सुद्धा भगीरथ आहे. त्यामुळे भगीरथ दादाची काळजी करू नका. मी तुम्हाला जाताना एकच सांगेन, लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आणि माझ्यासारख्या फाटक्या माणसाला पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे एक लिंगायत उमेदवार आमदार विधिमंडळामध्ये पोहोचवलं गेलं. 533 कोटीची पाणी पुरवठा योजना माझ्या अकोला जिल्ह्यामध्ये जयंत पाटील साहेबांनी मंजूर केली. बार्शी टाकणीची पाणी पुरवठा योजना 35 कोटी रुपयाची अजित दादांनी त्याला मान्यता दिली आणि 9 महिन्यामध्ये 80 कोटी रुपयाचा विकास निधी मी माझ्या मतदारसंघात खेचून आणू शकलो. याचं कारण महाविकास आघाडी सरकार आहे. म्हणून आपल्या योग्य उमेदवाराला आपलं सतपात्री मत द्या ही विनंती करायला या माध्यमातून आपण मी आलेलो आहे. महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत असताना खालच्या पातळीवर जाऊन भारतीय जनता पार्टीचे नेते त्या ठिकाणी टीका करत असतात, पण मात्र आपण गुलाम नाही आहोत. आपण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं पालन करणारी लोक आहोत. आज माझ्या लिंगायत बांधवांना सांगू इच्छितो, महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाच्या बाबतीत सुद्धा भारतीय जनता पार्टीने मंगल वेदाकरांना अनेक चुकीचे संदेश देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दिलेले आहेत, पण महात्मा बसवेश्वराच्या 45 एकराच्या स्मारकाकरता 1 रुपयाचाही निधी कमी पडणार नाही हे आश्वासन अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये दिलेलं आहे. त्यामुळं अजित दादा आहे, तर अजित दादा शब्द तुम्हाला माहित आहे कसा आहे. खोटं वाटत असेल तर बारामतीमध्ये उभं राहण्याचं डिपॉझिट जप्त होईल, शब्द पाडून दाखवलं का नाही? तुला आमदार करणार नाही, शब्द पाडला. अमोल मित्रेला आमदार करून दाखवलं आणि दादानी शब्द दिला की भगीरथ दादांना तुम्ही निवडून द्या. या भागाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी हे महाविकास आघाडी सरकारची असेल. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, एवढंच मला या निमित्तानं सांगा वाटतं. मोठी मोठी मान्यवर आज स्टेजवर बसलेली आहेत आणि ही मंगळवेढा संतांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. स्वर्गीय गायक प्रल्हाद शिंदे यांचं गाजलेलं एक गीत होतं, तुम्हाला माहित आहे, मंगळवेढे भूमी संतांची. या आधुनिक गीतातून मी माझ्या काव्यांजलीतून समोरच्या भाजपाच्या सुडाच्या राजकारणावर बोलेल आणि 2 मिनिटात थांबवेल. शिकवण दे सत्य धर्माची परंपरा ही कैक वर्षाची, गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी. तुम्ही विसरले का गाणं? अहो प्रल्हाद शिंदे साहेबांच्या मुलांना म्हणजे आनंद शिंदेंना सुद्धा आता विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदारकी मिळालेली आहे. ते आपल्या भगतसिंग काकांनी थांबवली तो भाग वेगळा. मी दादांना विनंती करतो आणि जयंत पाटील साहेबांना की मला तुम्ही 50 कोटी रुपये द्या आणि राज्यपाल भवनाजवळ एखादं संत निवास बांधून द्या, भक्त निवास. म्हणजे हे जे उत्सुक राज्यपालाकडे जातात ना, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांची निवासाची तरी सोय होईल. गाणं ऐकलंय ना? शिकवण दे सत्य धर्माची परंपरा ही कैक वर्षाची, गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेळ भूमी. जोरात बोलाव जरा. हा मंगळवेळ ही संतांची भूमी आहे, ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि ही प्रामाणिक लोकांची सुद्धा हा मतदारसंघ ही भूमी आहे. आता बघा, याच मंगळवेढा भूमीत प्रचार खोटा चाले जोरात, चोरते घुसले बघा गल्लीत, काका त्यांचा बैसे हो दिल्लीत, निवडणूक लढवू म्हणती अनुकंपा, अति गर्वात आहे ती चंपा, कमळाचे भासरे बघा बुरुज. आता या काव्याशी राजकारणाचा संबंध नाही, माझी हात जोडून विनंती आहे. हा कमळाचे धासळे बघा बुरुज, मंगळवेळी न खपे टरबूज, बसून दिली ते येथे दूर.
नहीं कमतरता शुद्ध तुपाची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवीर भूमि संतांची इति होते एक ऐसे लक्ष्मण। विकासी नार मेजांचे मन प्रचंड म्हणजे शिक्षण मंत्री उच्च शिक्षण सगळे खाती दिली पवार साहेबांनी म्हणजे इथले या भूमीतले येथे होते एक ऐसे लक्ष्मण विकासी नार मेजांचे मन नाव फुले भीमाचे घेऊन भुलवी बहुजनांना नितनेम पवार साहेबांच्या जे हृदयात उभे केले समाधान अवताळे नसे ज्यांची जना मनापत छातीवर उभा राही भगीरथ।